लाईक, सबस्क्राईब अँड गेट नोटिफाईड. आता जेव्हा बोवाळ झालो हो सगळो, त्यांना 22 तारखेक डेमोलिशन झाले, 22 तारखेक सगळे एफ आय आर झाली रजिस्टर. आणि जर तो इन्क्वायरी रिपोर्ट जर ताणे जो स्टेटमेंट दिला आणि पी आय प्रशालान चीफ सेक्रेटरी तो जर वाचत, ताजेर क्लिअरली मेन्शन केला की 22 तारखेक झाले इन्सिडेंटाचेर 24 जुनाक ताका डीजीपी ऑफिसान आफोन हाडटा आणि ताका थ्रेटन करता आमकां हेल्प करूंक ना म्हणून. आणि 22 तारखेक डीजीपी स्टेटमेंट करता की पुलीस सारखे किती ते कार्यवाही करतली म्हणून. पण आज किती भायर सरले हातून की डीजीपीत भीत इन्वॉल्ड असलो. आम्ही मागणी करता की डीजीपीक गोवा गव्हर्नमेंटान इमिजिएटली रिलीव करचो, डीजीपीक इमिजिएटली सस्पेंड करचो आणि डीजीपीचे हे केसीन को अक्यूज म्हणून एफ आय आर रजिस्टर करची. 6-7 years सिन्स द डीजीपी वॉज देअर, डिफरंट टाइप्स ऑफ क्राईम्स हॅव हॅपन्ड, ड्रग रिलेटेड मर्डर्स, डिफरंट टाइप रॉबरीज. And people were saying, why the police are not acting? Probably the police were being forced not to act. All this has to be brought in out in the open. And if nothing happens, I will be forced to raise this matter in the parliament. My demand stands fully vindicated on these issues now. Future ke tak purpa jao samta. I will demand that the chief minister should immediately relieve the DGP from his post. I also demand that the government of Goa should put the DGP as an abettor to this crime. I also demand that the matter be handed over to CBI for investigation, because there are high players involved. And I demand that all the call details between those named in that statement of the PI should be immediately obtained, and I think the handsets also should be seized. आज अक्षरशः धजा उडेली असा सरकारान, धजा उडेली असा पोलीस ऑफिसरान. डीजीपी इज द हायस्ट रँकिंग इन गोवा आणि हे डीजीपी असले करपाक लागला म्हणजे आज उरला किती वालोर त्या ऑफिसराक, पीआय जो प्रशल देसाय वालोर त्या किती त्यांनी आता एक्सपोज केलं, मे बी त्याच्या आंगार येतले म्हणून त्यांनी काढले आणि डीजीपीकडे. आता डीजीपीने जे स्टेटमेंट दिवपाची गरज असा, हा डीजीपीचे प्रत्येक फावटी ट्विट पळयतालो पण आता ट्विट बीन कायच ना, ओगी असत म्हणल्यार हेतून कळून येता सगळो फेलियर झाले असा, सगळे डिपार्टमेंट फेल झाले असा. चीफ मिनिस्टरान त्या वेळार स्टेटमेंट केलो की आम्ही क्राईम ब्रांचच्या अंतर्गत हेजो इन्व्हेस्टिगेशन करतले, पण आमची तरी मागणी असा की क्राईम ब्रांच हे कोणाचं, फायनली इट इज अ पोलीस डिपार्टमेंट. आणि जे एलिगेशन चालला की पोलीस वन ऑफ द हायस्ट रँकिंग ऑफिसर ऑफ पोलीस डिपार्टमेंट इज इन्वॉल्ड इन दीस इश्यू, जाल्यार ते क्राईम ब्रांच कशी इन्व्हेस्टिगेशन करतले, तो एक मोठो प्रश्न असा. त्या खातीर हे हो जो इश्यू असा हो आता प्रत्येक गोयकाराचो इश्यू झालो असा, प्रत्येक गोयकाराचो स्वाभिमानाचो प्रश्न झालो असा. त्या खातीर आमची तरी मागणी असा की हे जे इन्व्हेस्टिगेशन आणि जी इन्क्वायरी तर जातली सारखी, तर खरो चीफ मिनिस्टर तर खरो सिरियस असा, आणि ताजे कडेन होम मिनिस्टर हो पोर्टफोलिओ असा, तो तर खरो सिरियस असा इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर आणि फेअर जावपाक, जाल्यार तेणी रिटायर्ड हायकोर्ट जजा अंडर कमिटी बसोवपाची आणि इन्क्वायरी करची. आज एक्शन जी जाता, कोणा हाका धरलो ताका धरलो म्हणून जायना, कोणें एक्च्युअल इन्स्ट्रक्शनां दिल्लीं मोड म्हणून. खंयचो पुलीस ऑफिसर गुंडा बरोबर उबो राहूंक शकता घर म्हणपाक, आणि ते बायलेक जे कितले पैसे मेळ्ळे तिका नेरको एनालिसीस करची. ती पुजू म्हज्या मनान कित्याक आयल्या न्ही, तिचेरूय आतां म्हाका डावट येवपाक लागला. ती सडनली आयली कित्याक म्हज्या मनान, तिका पुजो आनी धाडले आसतली, ती पुजू हांचे बरोबर आसतली, कित्याक आसूंक शकना? मे बी शी इज ऑल्सो पार्ट ऑफ दीस गेम. कित्याक रोखडी सुसायटल जाली कशी आणि म्हज्या मनान येवन जालें कितें व्हडलें? हांवें फकत प्रेस कॉन्फरन्स घेतलें. वॉच ऑन हॅरोल्ड टीव्ही.